का महाराष्ट्रात सगळ्यात उंच ठिकाण आहे आणि अकोल्या तालुक्यातलंही उंच ठिकाण आहे आणि कळसूबाई हे एक पवित्र स्थान आहे आणि म्हणून आमदार साहेबांनी या ठिकाणी हे ठिकाण खरं तर निवडलं वीस तारखेला आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे विकासाचे जा अनेक मुद्दे आपल्याकडे सांग सांगायला आहे ते त्या गावाला माहीत आहे त्या मतदारांना माहीत आहे आणि लोकांना माहीत आहे परंतु आदिवासी बांधवांना मी विशेष करून या नारळाच्या निमित्तानं सांगणार आहे तुमच्या गड्याला मात्र खालचे लोक घेरू राहिलेत याची तुम्हाला कल्पना द्यायला आम्ही या ठिकाणी खरं तर आलोय अनेक ते बहुजन पुढारी त्या ठिकाणी एकत्र होऊन नको ते आरोप नको ते प्रत्यारोप मान्य आपल्या आमदार साहेबांवर करतात का ज्याचा कशाशी संबंध नाही कुणी एकटाच आला म्हणतो एकटाच गडी चालला म्हणतो कुणी म्हणतो ते फडकं पांघरलं म्हणतो आणि या सगळ्या गोष्टीची चीड तुम्हाला वीस तारखेला मित्रांनो काढायचे मला चांगलं आठवतं अरे हे भगव काढलं नाही हे त्यागाचं प्रतीक आहे भगव हे काही त्यांना खूप शुभिवंत दिसावं स्मार्ट दिसावं काहीतरी राहणी मनात लिव्हिंग स्टँडर्ड बदलावं याच्यासाठी भगवं नाही त्यांच्या मनात ती अस्मिता आहे खरं तर कोणाच्या या संविधानानं कोण कसं राहावं कोणी काय घालावं हे ज्याला त्याला त्याचा स्वतंत्र आहे परंतु या, या माणसाला बदनाम करण्यासाठी अनेक खरं तर व्यूहरचना खरं तर खालच्या भागात चालू आहे आणि मी तुम्हाला सहज एक गोष्ट सांगतो नरेंद्र मोदी निळवंड्याच्या उद्घाटनाला आले मी आमदार साहेब त्यांना हेलीपॅडवर स्वागताला आमची नावं होते आणि आम्ही त्या ठिकाणी जेव्हा गेलो तेव्हा दिल्लीचं पथक तिथं आम्हाला चेकिंग करायला आलं पंतप्रधानांचा एक प्रोटोकॉल असतो कोणाच्या काही काही खिशात शस्त्र आहे का आमचे पेन बिन सगळं काढून घेतलं आणि त्या प्रोटोकॉलनुसार आमचं चेकिंग झालं माझं चेकिंग झालं वैभव पिचडांचं चेकिंग झालं डॉक्टरांच्या चेकिंगच्या वेळेस ते दिल्लीचे पोलीस ते आर्मी लोक आले आणि ते म्हणाले ठीक आहे ते चेक बी खिसे विशे सगळं चेक केले ते म्हणे तुम्हाला हा भागवा काढावा लागेल मला अभिमान वाटतो डॉक्टर किरण लामटेंचा ते असं म्हणाले मला स्वागताला हेलिपॅडवर उभं राहायची वेळ नाही आली मला येऊन जरी नाही दिलं मी इथून घरी जाईल पण हे भागवा काढणार नाही इतकं अरे इतका नीतीने वागणारा लोकप्रतिनिधी आपल्याला म्हणाला आणि म्हणून आपली सुद्धा आता जबाबदारी आहे कुणी काही आरोप करू देत कुणी किती त्यांच्याबद्दल वाईट वाईट बोलू दे आणि मग मा आपण मात्र जसं विनय सावंत सर म्हणाले आपण संविधानानेच त्यांना उत्तर देऊ आणि तुम्हाला एक सांगू का लोक खुश आहे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीने या तालुक्यात इतिहास केला इतिहास चाळीस वर्षाची इतकी अखंड मोठी विरासत असणारी भुईसपाट केली आणि सर्वसाधारण माणूस या ठिकाणी निवडून आला या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पाच वर्ष जो काय विकासाचा डोंगर उभा केला या दोन हजारच्या निवडणुकीत ही क्रांती होणार आहे विकासाची क्रांती होणार आहे आणि म्हणून लोक पुन्हा डॉक्टर किरण लांबटे साहेबांना डोक्यावर घेणार आहे मी तर खरच एक वेगळ्या विचाराचा माणूस आहे आम्ही दोघंही लोकप्रतिनिधी बरोबर होतो एका चिन्हावर निवडून आलो एका सभागृहात आम्ही जिल्हा परिषद मध्ये काम केलं त्यांची काम करायची पद्धत वेगळी आहे इतरांची काम करायची पद्धत वेगळी आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधी कसा असावा असं ज्वलंत उदाहरण जर दाखवायचं असेल तर महाराष्ट्रातला एकमेव असा आमदार आहे का डॉक्टर किरण लांबेकडे बोट करावं अरे लोकप्रतिनिधी कसा असावा डॉक्टर किरण लामटे सारखा असावा अरे या माणसाच्या अनेक पैलू मी पाहिले जवळून पाहिले हा माणूस आमदार झाला हा कुठं फ्लॅट घेण्यासाठी नाही मिराजधानी मिळवण्यासाठी नाही विरासत वाढवण्यासाठी नाही या लोकांची मला सेवा करायची आहे अरे मी एकदा आमदार निवासाला गेलो गायकर साहेब माझे अनेक मित्र आमदार आहेत त्यांच्याही निवासाला गेलो अहो पाच वर्षापूर्वी त्या आमदार निवासला जे शासनानं बेडशीट दिलं ते पाच वर्षात बेडशीट बदललं नाही दुसऱ्या आमदारांच्या रूम मध्ये गेलो त्यांचे इ सी गालीचे इतके फाईव्ह स्टार रूम केलेले आपला आमदार साधा राहतो त्या ठिकाणी कमी राहतो जेव्हा अधिवेशन असेल तेव्हाच त्या मुंबईत राहतो नाही तर हा आमदार या ठिकाणी पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरत असतो कधी तुम्ही दुपारी या कधी सकाळी या आमदार झोपलेले असं घरात तुम्हाला सांगणार नाही आता आमदार तुम्हाला व्यासपीठावर खुर्चीवर बसतात ना एक तास सुद्धा झोपेल नाही काल दिवसभर अकोले तालुक्यातल्या देवदेवतांचे नमस्कार केले पठाराव गेले रात्री बारा वाजता घरी आले जेवण केले त्र्यंबकचूरला गेले एका कार्यकर्त्याच्या आग्रहासाठी सकाळी सहा वाजता आले केले, केली पुन्हा दहावे बीवे तेरावे करून सव्वा अकरा वाजता या ठिकाणी आले अरे असा लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळेल का या तालुक्यातला एक वेगळा पांडा या आमदारांनी पाडला या तालुक्यात ता पहिला असा आमदार झाला का तो जनता दरबार लागला दर सोमवारी घरी जनता दरबार व्हायचा हा जनता दरबार कशासाठी त्या सामान्य लोकांचे काही प्रश्न असतात त्या सामान्य लोकांच्या काही समस्या असतात त्या जाऊन तिथं मांडायच्या तिथं अर्ज द्यायचा तहसीलदारला फोन करायचा असू देत पोलीस स्टेशनला फोन करायचा असू देत तलाठी काम ऐकत नाही म्हणून फोन करायचा दे या ठिकाणी पाचही वर्ष या दोन्ही वारी जनता दरबार केला काहीच्या पोटात दुखायला लागले ते म्हणाले घरी जनता दरबार घ्यायला लागले अरे आमदारांनी ठरवलं असतं बँडशीच्या अधिकाऱ्याला सांगितलं असतं गेस्ट हाऊसला दर व दर आठवड्यात त्यांनी त्या ते ठिकाणी जनता दरबार घेतला असता पण गेस्ट हाऊसची संस्कृती या आमदारांनी मोडून टाकली पूर्वीच्या गेस्ट हाऊसची संस्कृती अशी होती अरे हे बगलपतचे गेस्ट हाऊसला जाणार दारूच्या पार्ट्या करणार कोंबड्या कापणार तिथंच त्यात गाद्यांवर झोपणार गाद्या सकाळी सगळ्या मुद्दानी भरणार ही प्रकार या आमदारांनी बंद केला आणि म्हणून गरीब जनता दरबार केला काय पोट समस्या सोडवल्या तर काय फरक पडतो तरी यांच्या या ठिकाणी मित्रांनो यांचे सुद्धा पोटदुखी झाले या तालुक्यातला पहिला आमदार आहे जनसंवाद यात्रा काढतो गावगाव फिरतो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात एवढा एक आमदार आहे की आता एक महिनाभर गाव गेला खेड्यापाडी गेला शाळेमध्ये झोपला मंदिरात झोपला अरे एकही आमदार या महाराष्ट्रात असा नाही तो मंदिरात झोपला असेल तो शाळेत झोपला असेल या जनतेच्या सेवेसाठी हा माणूस पाच वर्ष खरं तर राबत राहिला आणि म्हणून वीस तारखेला त्यांचा परफॉर्मन्स अॅडिट या ठिकाणी होणार आहे म्हणून तुम्ही पास करायचं का नापास करायचं आपण ठरवणार आहोत या ठिकाणची जनता ठरवणार आहे जनतेने ठरवलेला आहे पुन्हा एकदा हा देव दुर्लभ लोकप्रतिनिधी पुन्हा निवडून द्यायचा आहे मग अशी कुणीतरी म्हटलं पुन्हा त्यांना मंत्री तर होणार आहे मित्रांनो पाच महिन्यापूर्वी अजितदादांना काय कळत नाही का राजकारणातलं अजितदादांनी या डॉक्टर रामटे साहेबांना तालिका अध्यक्ष केलं विधानसभेचा अध्यक्षाचा सुद्धा एक प्रोटोकॉल असतो आणि तालुका अध्यक्ष म्हणजे त्या ठिकाणी त्या देवेंद्र फडणवीस करावं लागती अध्यक्ष साहेब एक दोन मिनिटं आम्हाला वेळ द्या अजितदाना दा त्या ठिकाणी विनंती करावी लागते अधिवेशन काळात आम्हाला एक दोन मिनिटं वेळ द्या इतक्या मोठा पदाचा बहुमान आपल्या आमदाराला मिळाला आणि याच बहुमानाच्या नुसार पुढच्या सुद्धा जे काही एक महिन्याने या महाराष्ट्रात मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे त्या मंत्रिमंडळात या अकोल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचा नक्कीच नंबर लागणार आहे पण या अकोल्या तालुक्यात जी काही बदनामीचं षडयंत्र आहे ते आपल्याला मित्रांनो थांबावं लागेल डॉक्टर साहेबांनी पक्ष बदलला नाही मागचं निवडणूक चिन्ह होतं घड्याळ तेच निवडणूक चिन्ह आहे घड्याळ त्या पक्षाचं नाव होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नाव या ठिकाणी आहे ठीक आहे त्यांनी या ठिकाणी पवार साहेब बाजूला गेले अजितदादा इकडे आले त्याचा मोठा इतिहास आहे डॉक्टर साहेबांनी मनोमन विचारलं डॉक्टर साहेब आठ दिवस मध्ये होते तुम्हाला सांगतो खरं या गोष्टी सांगू नये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस फुटली पवार साहेबांबरोबर थांबायचं का अजितदादा बरोबर जायचं द्विधा मनसाथी डॉक्टरांची झाली डॉक्टरला वाटायचं मनशांतीला इगतपुरीला जावं दहा बारा दिवस सिद्ध मनशांती करावी काय करावा कोणता निर्णय घ्यावा असे ते भुचकुळात पडले अरे कोणी पडेल व शरद पवारांना धरावं या तालुक्याचा विकास करता येईल का शरद पवार काय होईल या सगळ्या गोष्टीचं जेव्हा त्यांनी आकलन केलं आणि त्या एका ठिकाणी ते ते इन्क्लूड झाले एका ठिकाणी ठिकाणी या या जो जो बदल केला क्रांती केली आणि चाळीस वर्षाची सत्ता उलटून टाकून किरण लामटेला आमदार केला या अकोल्या तालुक्याच्या काहीतरी अपेक्षा वाढल्या होत्या काहीतरी आशा वाढल्या होत्या आमदार आमदारांकून अपेक्षा लोकांच्या वाढल्या अरे हा आमदार या आमदारांपेक्षा या सत्ताधारींपेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवेल या ठिकाणी विकास करेल आणि म्हणून आम्हाला वेळ देईल आणि म्हणून त्यांनी मनोमन पाळलं अरे जर अजितदादा जर सत्तेबरोबर जाणार असेल डबल इंजिनचं सरकार केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार राज्यात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो आज अजितदादा बरोबर गेल्यामुळं या अकोल्या तालुक्याचा मित्रांनो विकास झाला या दादांना कोणताही पत्र देऊ द्या ते लगेच आमदार साहेबांचं ऐकायचं मिळायचे आणि महाराष्ट्र पैसा केंद्रात भारतीय जनता पार्टी आणि आपलं महायुतीचं सरकार असल्यामुळं पाहिजे तो फ्लो या ठिकाणी मिळाला आणि महाराष्ट्रात सुद्धा अनेक निधी आला आणि डॉक्टर साहेबांना निधी मिळाला आणि म्हणून मित्रांनो लोकप्रतिनिधी कसा असावा सर्वसामान्यांच्या पायात काटा जर रुतला तर त्या लोकप्रतिनिधीच्या डोळ्यात पाणी यावं असा लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाला अनेक गोष्टी त्यांच्या आहे आजही तुम्ही जा आमच्या पुष्पावहिनी कोणी माणूस येऊ त्या ठिकाणी चहा देतात अरे या पुष्पावहिनीची लोकप्रियता आमच्या भागात आमदारापेक्षा झाली जास्त झाली याचं कारण असं ती बाई इतकी फिरतात त्या वहिनी बिचेरी आमची इतकी फिरती अनेक महिला ज्या कार्यक्रमाला अनेक कार्यक्रमाला जातात आता मला सांगा विरोधक ना आता आणखी एक डाव करतात म्हणे या घोरपाडा देवी कोणती घाटन देवीला घाटन देवीला या महिला अरे धाब्यानं लोक नेऊन दारू पाजण्यापेक्षा नाचायला लोक नेऊन दारू पाज तिकडे नाचायला लोक जायचे लोक मारायचे त्यांचे प्रपंच उघडं करण्यापेक्षा देवदर्शनाला तुम्ही आमची भगिनी गेली तुमचं काय पोटात दुखलं आणि म्हणून या ठिकाणी अपप्रचार चालू आहे एक तर पुढारी असं म्हणलं न्युक्लियस बजेटचेच पैसे या लाडक्या बहिणीला दिले कोणताही या लाडक्या बहिणीचं सेपरेट बजेट केलं आहे आम्ही डॉक्टर आम्ही अजित दादांना विचारलं गायकर साहेब मी डॉक्टर साहेब आम्ही होतो मी गाडीत म्हणलो दादा हे न्यूक्लिअस बजेटचे पैसे का दादा म्हणजे का तो याला सेपरेट बजेट केलंय आदिवासी उपयोजनाचा एक रुपया घेतला नाही आणि आपल्या लाडक्या बहिणीला यांना आज जे काही साडेसात हजार रुपये मिळाले यांची इतकी फोडदुखी झाली अरे तुम्ही सदन आहे आमच्या बायका इतक्या खुश आहे आपल्या या ठिकाणी सत्तर टक्के महिला डॉक्टर किरण लांबे साहेबांना मतदान करणार आहे आणि हे जे अपप्रचार करतात ना आमचं सरकार आल्यावर या योजना बंद करू अरे आज शेतकऱ्यांना ला मोफत लाईट मिळती आज आमच्या महिलांना पैसे मिळतात आमच्या या ठिकाणी एक रुपयात विमा मिळतो आणि म्हणून जेवढ्या योजना या सरकारने चांगल्या जनहिताच्या योजना केल्या या सगळ्या योजना ती आघाडी सरकार म्हणतो आमचं सरकार आलं का आम्ही बंद करू म्हणजे आपल्या या लाडक्या बहिणीला सांगावं लागेल यांचं जर सरकार आलं तर तुला पंधराशे रुपये मिळणार आहे ते बंद करणार आहे आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगतो गावागावात या महिलांना सांगा गावागावात या भगिनींला सांगा या तुम्हाला पंधराशे मिळतो यांचा यांना पोटसूळ उठलाय सगळे सावत्र भाऊ आहे आणि म्हणून या योजना त्यांना बंद करायचं आहे आणि या योजना चालू ठेवायच्या असतील तर वीस तारखेला घड्याळाचं बटन दाबावं लागेल हे घरभर आपल्याला सांगावं लागेल बोलण्याजागो अनेक गोष्टी मित्रांनो अनेक गोष्टी आपण सांगू अनेक गोष्टी सांगता येतील मी डॉक्टर साहेब एकदा पंढरपूरला एकादशीला गेलो आम्ही दोघंच गेलो त्या ठिकाणी तुम्हाला पटणार नाही पाच ते सात हजार त्या भाविकांना वारकऱ्यांना आम्ही भेटलो अरे आम्ही त्या वारकऱ्यांना भेटलो त्या माता माऊलीला इतका आनंद व्हायचा अरे एक तर आमची म्हातारी मावशी आमदाराच्या गळ्यात पडली आपल्या तालुक्याचा आमदाराला तिला इतका आनंद झाला आणि आम्ही दोन दिवस त्या ठिकाणी सगळ्या मतदारातल्या मतदारसंघातल्या त्या दिंड्यांना भेटी दिल्या या ठिकाणी आहे अनेक आणि त्याला जाणीव एक आणखी मी गोष्ट सांगतो मी डॉक्टरांना म्हणलो डॉक्टर साहेब ते समाधान आवथडे आमदार आहे त्यांच्या पिएला फोन करा आणि आपण दर्शनाला जाऊ वशिल्यावर डॉक्टर म्हणे हे जे वारकरी ना अकोले तालुक्यातले हाच माझा पांडुरंग आणि मी वशिल्यावर दर्शन घेणार नाही आपण कळसाचं दर्शन घेऊ मी जर आमदार असतो ना मी वशील्यावर वाद घुसलो असतो पण हे म्हणले कळसाचं दर्शन घेऊ पण वशिला लावणार नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो माझी आई एकदा माझी आई बीडी कामगार होती ती स्टेट बँकेत अकोल्याच्या पैसे काढायला बसने निघाली एस टी स्टँडवर आणि मला एक जण म्हणे अरे ताई म्हणजे आईला ताई म्हणतो ताई तर बसती चालली मग मी आईकडे गेलो म्हणलं ताई का म्हणे मी ते त्या बँकेत जायचंय पैसे काढायला अरे म्हणलं अकोल्यात माझे मित्र तुला ओळखतात गावात तू स्टँडवर बसली मी बघा जिल्हा परिषद सदस्य साधा कार्यकर्ताय तू जर एस टीने गेली तर लोक म्हणतील पहा जिल्हा परिषद सदस्य हा मोठा पुढारी आईला साधी गाडी सुद्धा देत नाही तुम्हाला सांगतो अभिमानानं लांब टेगुरजी या ठिकाणी बसलेले हे लांब टेगुरजी वारीला एसटीने आले एस टीने दोन दिवस बारीत उभे होते या महाराष्ट्रातला कोणता आमदार आहे आपल्या बापाला लाईनि उभा करील किंवा इष्टीनं पाठविल आहे का अरे आमदार झाला होता त्यांचा आणि अकाईनला आता आमदार की एवढंच साठी वाट लागती का त्यांचा हृद्व वाढला पाहिजे त्यांचे ते, ते परफ्युम बिरफ्युम अहो लोकांना सर्वसाधारणला हातात हात दिला तर गाडीत सॅनिटायझर लगेच हात बिदवा लागतात गावाच्या बाहेर गेल्यावर असे आमदार देण्यापेक्षा हा आमदार कोणाच्याही गळ्यात हात घालतो कोणाच्याही ताटात जेवायला बसतो बी कितीतरी वेळा पाहिजे एक भिडीचा पुढा आणला ना असं म्हणत नाही अरे हा याचा हात भरलेला का याचा हात उष्ट आहे दहा जणांच्या भेळीत हात घालून हा भेळ खाणारा आमदार असा आमदार आपल्याला मिळाला आहे आणि म्हणून एकदा मी विनंती करणार आहे की याच आमदाराला आपल्याला पुन्हा संधी द्यायची आहे आणि म्हणून या तालुक्याला पुन्हा एकदा मंत्रीपद मिळणार मिळणार आपल्याला पुन्हा या तालुक्याचा आपल्याला विकास करायचा आहे म्हणून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो तुम्ही तुमच्या गावातले कार्यकर्ते आहात तुम्ही एक आमदाराचे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी तुम्हीच आहात तुम्हीच त्या गावचा आमदार आहे येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कसोशीने या ठिकाणी या प्रश्नालाही उत्तर द्यायचं आणि प्रचार मात्र नुसता सभेंना जाऊन होणार नाही तुम्हाला गावात ग्रामपंचायतला जसं वार्डा वार्डात जातात ना तसं तुम्हाला प्रचार करायचा आहे त्या माता भगिनीला भेटायचं आहे तिला लाडक्या बहिणीची आठवण करून द्यायची आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतो मतदानाच्या आधी सात दिवस या तालुक्यातल्या अपंग लोकांचं मतदान होणार आहे आणि ते घरी जाऊन होणार आहे आपल्या आजूबाजूला त्या ग्रामपंचायतमध्ये जा ती यादी करा तो जो कोण बेलो असतो त्याला विचारा या गावातले अपंगांची किती नावनोंदणी झाली कोण मतदार प्राप्त आहे आणि त्या सगळ्यांना विनंती करून आपल्या बाजूला पहिले मतं आपल्याला घड्याळाला पडली पाहिजे अशी सगळ्यांनी या ठिकाणी काळजीपूर्वक काम करायचंय पुन्हा एकदा आलेल्या सर्व या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या प्रेमापुटी आपल्या युतीचे सर्व शिलेदार खरं तर आजचा नारळ आपण वाढवला आहे उद्यापासून आपण प्रचाराला रन करू पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो का राहिलेले वीस दिवस सगळ्यांनी आपल्याला थोडा थोडा वेळ देऊन आपल्याला या विजयाची पथका ही घोडदौड अशीच चालू ठेवायचे पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी पत्रकार बांधव आले त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना या दीपावलीच्या शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र